नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. हो, या ठिकाणी मी प्रथमतः आपले माजी कृषी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव, माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे, PDCC बँकेचे माजी अध्यक्ष दुर्गाडे सर आणि आपले आत्ताचे विद्यमान लोकप्रिय आमदार संजयजी जगताप आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांचं आयोजकांच्या वतीने व्यासपीठावरती स्वागत करतो. प्रथमतः मी माजी उपनगराध्यक्ष सुहास बापू लांडगे यांना विनंती करतो की आयोजकांच्या वतीने माजी कृषी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव यांचा शाल, श्रीफळ आणि बुके देऊन सत्कार करावा. आदरणीय दादांना विनंती आहे की आपण सत्काराचा स्वीकार करावा. आयोजकांपैकी एक उद्योजक, माऊली गार्डन मंगल कार्यालयाचे मालक मी मोहनांना जगताप यांना विनंती करतो की अशोकभाऊ टेकवडे, माझे आमदार अशोकभाऊ टेकवडे यांचा सासवड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष संदीप वामनराव जगताप यांना विनंती करतो की आपण माननीय श्री दुर्गाडे सरांचा सत्कार करा. जाधवराव यांना अशी विनंती करतो की आपले लोकप्रिय विद्यमान आमदार संजयजी जगताप यांचा शिवशाही पगडी आणि शाल आणि बुके देऊन नागरी सत्कार करावा आणि आयोजकांच्या वतीने, सासवडकरांच्या वतीने, पुरंदरवासियांच्या वतीने आणि हवेलीकरांच्या वतीने सरांनी या नागरी सत्काराचा स्वीकार करावा अशी मी आमदार साहेबांना विनंती करतो. एक पेंटिंग प्रेझेंट देण्यात येत आहे, ते आयोजकांनी त्यांना समर्पित करावं अशी मी त्यांना विनंती करतो.
शुभ आशीर्वाद द्यावेत. खरं म्हणजे काल संक्रांती झाली आणि आज आपल्या सासवड नगरीच्या या पालखी तळावरती जल्लोष विश्वीस हा कार्यक्रम या ठिकाणी तुम्हाला सर्वांचे सहकारी या नगरीचे उपनगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष आदरणीय सुहास बाप्पू, माजी उपनगराध्यक्ष आदरणीय संदीपजी, अजितजी, त्याचप्रमाणे मनुतात्या, माझे मोठे बंधू मोहनांना, आदरणीय भरत बाप्पू, त्याचप्रमाणे आमचे वर्गमित्र आणि अतिशय जिव्हाळ्याचे मित्र संतोषजी गिरमे या सर्वांनी मिळून या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला खरं म्हणजे माझ्या आई आदरणीय काकी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या तालुक्याचे माजी आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आदरणीय दादासाहेबजी दादोरावसाहेब उपस्थित राहिले. आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अशोक भाऊ उपस्थित आहेत. आदरणीय डॉक्टर दिगंबरजी दुर्गाडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे खाली उपस्थित असलेले सासवड नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय बोंडेसाहेब, उपनगराध्यक्ष काकी, सर्व नगरसेवक, म्हणजे सर्व सहकारी, जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय सत्ताशेठ दुरंगे, आपल्या सासवड नगरीचे CEO आदरणीय जगतसाहेब उपस्थित. आपण सर्वच प्रेमाची स्नेहाची मंडळी मी मनपूर्वक आपलं सगळ्यांचं या ठिकाणी उपस्थित आदरणीय काकडे सर असतील, जल्लोषचे सर्व सहकारी सगळ्यांचंच मनापासून खूप आभार मानेन की जो अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी जे मला स्नेहाने आशीर्वाद दिलेत, जे मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मनपूर्वक आभारही मानतो. आणि खरं म्हणजे कुठल्याही फोरममध्ये किंवा कार्यक्रमामध्ये बोलता आलं नाही, परंतु खऱ्या अर्थाने पुरंदर हवेलीचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण सर्वांनी खूप भरभरून मला माझ्या आयुष्यात जे मिळालं नाही त्या सगळ्या गोष्टी, माझे वडील कैलासवासी संदूकाका जगताबांची जी इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी जे मतरूपी भरभरून आशीर्वाद दिलेत, या ठिकाणी मंचकावरती उपस्थित सर्वच ज्येष्ठांनी त्या ठिकाणी मला सहकार्य केलं, आशीर्वाद दिले, आपल्या सर्वांच्या ऋणामध्ये राहून मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. जी जबाबदारी आपण सर्वांनी दिली आहे, ज्या अपेक्षेने आपण सर्वजण माझ्याकडे पाहतात, त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक तळमळीने प्रयत्न
मी निश्चितपणे करेन हे त्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे प्रेमरूपी आशीर्वाद, प्रेम, सहकार्य असंच भविष्य काळातही लाभो हीच विनंती करतो. आणि या ठिकाणी खरं म्हणजे जळकसाहेब आहेत, तुम्हा आम्हा सर्वांना आठवतंय 3 वर्षापूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात केली. पहिल्या वर्षी आपल्या सासवडला इनोव्हेटिव्ह आणि बेस्ट प्रॅक्टिसेसमध्ये पहिला क्रमांक मिळाला. मागच्या वर्षीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण भारतामध्ये 12वा रँक आला आणि त्यामध्ये आपल्याला स्टार रँकिंग मिळालं. आणि यावर्षी आपल्या नगरपालिकेचे CEO या ठिकाणी आहेत. यावर्षीसुद्धा आपण प्रयत्न करतो आहोत आणि आपल्याला सगळ्यांना खात्री आहे आम्हा सर्व नगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना की यावर्षी आम्हाला 5 स्टार रँकिंग मिळेल. आणि तशा प्रकारची तयारी सासवड नगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, माझ्या सर्व अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, CEO साहेबांनी, नगराध्यक्षांनी, उपनगराध्यक्षांनी, सर्व नगरसेवकांनी केली आहे. मला सासवडकर नागरिकांचे खूप मनापासून आभार मानायचे आहेत की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये आपली नगरपालिका न्यायचं काम तुम्ही सर्व मंडळींनी केलं आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी आपल्या ऋणामध्ये राहून एकच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो की जो हक्क आत्तापर्यंत मी आपल्यावरती दाखवलाय, नेहमी आपल्यापर्यंत कधी कधी पोचलो सुद्धा नाही, परंतु नेहमी प्रेमाने आपण सर्व मंडळी कुठल्याही अडीअडचणीच्या काळामध्ये माझ्या पाठीशी राहिलाय. इथून पुढच्या काळामध्ये तोच हक्क तुम्ही सर्वजण कुठल्याही कामामध्ये माझ्यावरती दाखवाल हीच अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. आदरणीय संजय सरांना त्यांच्या वाढदिवसाच्या आबाळवर शुभेच्छा. संजय सरांनी आता सांगितलंच, मागील 2 वर्षापासून सासवड नगरपालिका भारतामध्ये स्वच्छता अभियानमध्ये अग्रेसर आहे. पहिल्या वर्षीच सासवड नगरपालिकेने प्रथम क्रमांक मिळवला होता. गेल्या वर्षी 3 स्टार रँकिंग आणि पूर्ण भारतामध्ये 12वा नंबर आला. या वर्षीही स्वच्छता अभियान खूप धडाडीने सासवड नगरपालिकेने चालू केलेलं आहे. सासवड नगरपालिकेच्या या स्वच्छता अभियानमधल्या कामाचं राज्य शासनाने, केंद्र शासनाने कौतुक केलं आणि बक्षीसपर सासवड नगरपालिकेला 15 कोटी रुपये त्यांनी प्रदान केले. 15 कोटीपैकी 5 कोटी आता आपल्याला मिळालेले आहेत. ह्या वर्षी देखील आपल्याला 15 कोटी मिळण्याचा आणि भारतामध्ये प्रथम येण्याचा सन्मान मिळण्याची खूप मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. आणि ह्या संधीचं जर सोनं करायचं असेल तर ह्या वर्षी सासवडकरीय नागरिकांची खूप मोठी जबाबदारी आहे. कारण दरवर्षी आम्ही जी केलेली स्वच्छता असते ती स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाची टीम येते, परंतु ह्या वर्षी नागरिकांची प्रतिक्रिया घेण्यासाठी टीम येणार आहे. उद्यापासून आपल्या सासवड शहरात केंद्र शासनाची टीम येऊन नागरिकांना प्रश्न विचारणार आहेत. आणि त्या प्रश्नाची नागरिकांनी जर सकारात्मक उत्तरं दिली तर सासवड शहराला भारतामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळालेला आहे. म्हणजे आता शिवधनुष्य सर्व सासवड शहरवासियांच्या हातामध्ये आहे आणि ते पेलायचं आहे आणि सासवड शहराला प्रथम क्रमांक आणून द्यायचा आहे. जे काही प्रश्न केंद्र शासनाची टीम येऊन विचारणार आहे ते प्रश्न त्यांच्या हातामध्ये एक टॅब असेल, मोबाईल असेल, त्याद्वारे सर्वांना प्रश्न विचारणार आहेत. ते प्रश्न काय आहेत हे थोडक्यात मी या ठिकाणी सांगणार आहे. 8 प्रकारचे प्रश्न ते विचारणार आहेत. या 8 प्रश्नाची उत्तरं आपल्याला सकारात्मक द्यायचे आहेत. ते कधी येतील, कोठे येतील हे आम्हाला माहीत नाही आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य लाभलं तर पुन्हा एकदा सासवड शहर भारतामध्ये प्रथम येईल आणि विकासाचा खूप मोठा टप्पा गाठेल. तर हे प्रश्न अशा स्वरूपाचे आहेत. पहिला प्रश्न ते विचारतील की सासवड शहर स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये सहभागी झालेलं आहे हे आपणास माहीत आहे का? तर या प्रश्नाचं सकारात्मक होय म्हणून उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारतील की आपल्या परिसरातील स्वच्छतेच्या पातळीवर 10 पैकी आपण किती गुण देऊ इच्छिता? तर सर्वांनी आपण सासवड शहराच्या स्वच्छतेबाबत 10 पैकी 10 गुण देऊ इच्छितो अशा प्रकारचं उत्तर द्यायचं आहे. त्याचबरोबर सासवड शहरातील व्यापारी परिसर आणि सार्वजनिक परिसर कशा पद्धतीने स्वच्छ आहे त्याला सुद्धा 10 पैकी 10 गुण द्यायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला पुढचा प्रश्न विचारतील की कचरा गोळा करायला जी घंटागाडी येते ते आपल्याकडून ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या स्वरूपात गोळा करून घेते का?
त्या प्रश्नाचं सुद्धा होय म्हणून सकारात्मक उत्तर द्यायचं आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील दुभाजकांमध्ये सासवड शहरांनी झाडं लावलेली आहेत का आणि त्या झाडांचं योग्य संगोपन केलं जातं का, या प्रश्नाला सुद्धा होय म्हणून उत्तर द्यायचं आहे. त्याचबरोबर हा प्रश्न विचारतील की सामुदायिक शौचालय आणि सार्वजनिक शौचालय ही स्वच्छ आहेत का, त्याला 10 पैकी आपण किती गुण देऊ इच्छिता, त्यालाही 10 पैकी 10 गुण आम्ही देऊ इच्छितो असं सांगायचंय. त्याचबरोबर आपलं शहर हागणदारी मुक्त आहे का, तर त्याला आपलं शहर हागणदारी मुक्त आहे हे उत्तर द्यायचं आहे. आणि आपलं शहर कचरा मुक्त गेल्या वर्षी झालेलं आहे आणि केंद्र शासनाचं 3-स्टार रँकिंग हे मिळालेलं आहे. फक्त भारतातील 17 शहरांना हे रँकिंग मिळालेलं आहे, त्यापैकी सासवड एक शहर आहे. त्याबद्दल आपल्याला विचारतील की सासवड शहराला कोणतं रँकिंग मिळाले, तर 3-स्टार रँकिंग आपल्या सासवड शहराला मिळालेलं आहे. हे 8 प्रश्नाची उत्तरं आपल्याकडून सकारात्मकरित्या आली तर सासवड शहर हे भारतामध्ये प्रथम क्रमांक येईल आणि प्रथम क्रमांक आलेल्या शहराला 15 कोटीचं पुन्हा एकदा बक्षीस मिळेल आणि विकासाचा टप्पा आपण पुन्हा एकदा गाठू. ही खूप मोठं आव्हान आपल्या सर्व लोकांसमोर आहे. तर संजय साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या सर्व सासवडकरवासियांना मी ह्या ठिकाणी विनंती करतो की सासवडला स्वच्छ बनवा, सासवडला सुंदर बनवा आणि सासवडला भारतात क्रमांक 1 वरती आणून ठेवा. धन्यवाद. आज या ठिकाणी पुरंदर हवेलीचे आमदार आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर राज्याच्या विधानसभेमध्ये या तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली, त्यामध्ये त्यांचा नागरिक सत्कार आज या ठिकाणी पार पडतो आहे. आणि या कार्यक्रमासाठी संजयच्या मातोश्री काकी, सासवडचे नगराध्यक्ष भोंडेसाहेब आणि व्यासपीठावर सर्वांची नावं घेत नाही, जमलेले सर्व त्यांचे सर्व सहकारी आणि माझ्या सर्व बंधू नानी भगिनींना 3-4 दिवसापूर्वी अन्नद्रविणीच्या ठिकाणी आला होता घरी की म्हणजे असा एक नागरी सत्कार दादा तुमच्या हस्ते आमदारांचा या ठिकाणी करायचा, म्हणजे जरूर येणार. कारण ज्या वेळेला निवडणुकीच्या अगोदर त्यांची माझी गाठ पडली त्यावेळी मी त्यांना सांगितलं माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला, काही काळजी करू नका. आणि निवडून आल्यानंतर सुद्धा मी त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी केलं. संजय तुम्ही घरी आला होता, मला खूप आनंद वाटला की बा तुम्ही या ठिकाणी निवडून आलात आणि राज्याचा ह्याच्या विधानसभेमध्ये आपण या भागाचं पुरंदर हवेलीचं नेतृत्व आता करणार आहात. मनापासून मी त्यांना त्यावेळेस शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. आजच्या या क्षणाला आज काका हवे होते, ते जर असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, पण तो योगायोगे असतोय. तरी पण माझी खात्री आहे की वरून सुद्धा त्यांनी तुम्हाला निश्चित आशीर्वाद दिलेला असणार. आणि एक फार मोठं काम आहे की संपूर्ण नेतृत्व करत असताना अनेक अनुभव पुढे येणार आहेत, पण या सर्वावर मात करून जाण्याची ती कला म्हणावी लागेल किंवा हुशारी म्हणावी लागेल, तुम्हाला ते करणं भाग आहे. मला परवा पेपरमध्ये वाचलं, मला आमंत्रणही तुम्ही दिलं होतं, पण सहसा आता कुठं कार्यक्रमाला मी जात नाही. आमसभा तुम्ही घेतली, फार चांगली गोष्ट केली. आमसभा घेणं म्हणजे जनतेला, जसं तुम्ही राज्याच्या विधानसभेमध्ये उद्या प्रश्न विचारणार आहात तशाच प्रकारची त्या तालुका पातळीवरची ही आमसभा म्हणजे राज्याचं त्या ठिकाणी विधानसभा म्हणावी लागेल. सर्वसामान्य माणसाला प्रश्न विचारण्याचं ते एक व्यासपीठ आमच्या काळामध्ये त्या काळात शासनाने निर्माण करून दिला. अधिकारी येतात, प्रत्येकजण आपापले प्रश्न मांडतोय, सरपंच असेल, कार्यकर्ता असेल, आणि ते प्रश्न जे मांडल्यानंतर अधिकाऱ्यांना ती उत्तरं द्यावी लागतात आणि तुम्हालाही ते प्रश्न स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी समजून घेतले जातात आणि त्या अनुषंगाने तुम्हाला काम त्या ठिकाणी करता येत आहे. खूप
काय सांगण्यासारखं आहे, जेव्हा तुम्हाला यश निश्चित त्या ठिकाणी विधानसभेमध्ये चांगल्या प्रकारचं काम करा. आणि जे काम करत असताना माझी खात्री आहे की तुम्ही फार लवकर ते आत्मसात करा, की ज्या दिद्दीने तुम्ही इतक्या वर्षात काम करताय, लढा देताय, शिकाजी आहे, शेवट मनुष्य हा ध्येयवादी असला पाहिजे. जर तो ध्येयवादी असेल तर तो ध्येय निश्चित त्या ठिकाणी गाठू शकतो. काही वेळेला थोडाफार वेळ मागे पुढे त्या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून आज तुम्ही आज त्या पदावर आहात आणि निश्चितच याचा आनंद सर्वांना आहे, तसा मला सुद्धा आहे. मला माझ्या मंडळीने विचारलं की तुम्ही जाणार आहात, हा म्हणलं जाणार आहे, पण तो टाईम दिला होता अण्णाने आम्हाला 7 साडेआठ वाजता तरी मी घरी, म्हणजे तुम्ही नक्की जाणार का कंटाळा करता, जा म्हणजे तुम्ही. आणि अशा प्रकारे आज मला या ठिकाणी येता आलं. थोडीशी घाई केली की ज्या आवाजामुळं मला तो त्रास होत होता, माफ करा म्हणलं. मला साधं DJ वाजवलं होतं सुद्धा आज मला त्या ठिकाणी त्रास होतो, पण हरकत नाही. आपण सर्वांनी त्या मोठ्या संख्येने जमलो आहेत, तुमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत, वयोवृद्धांच्या आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. तुम्ही एक चांगल्या प्रकारे काम कराल हा माझा आत्मविश्वास मी तुम्हाला आज या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि म्हणून माझ्या वतीने तुम्हाला शुभेच्छाही आहेत, आशीर्वादसुद्धा आहेत, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि मला इथे येण्याची संधी या सर्व मित्रांनी दिली, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. फार वेळ घेणार नाही तर कोणीतरी म्हणजे आता पास करा तुमचं, आम्हाला पुढचा कार्यक्रम पाहू द्या. पण तुम्ही म्हटलं नाही याच्यामध्ये मला खूप आनंद वाटला की अजूनही आपलं लोक ऐकत आहेत, ते काय थोडं झालं. आणि म्हणून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.